राईड करते वेळी किशोर कुमार बाय 90s 20s ची गाणी ऐकायची मस्तपैकी. पण रायडर चाललेच पुढे, आता त्यांनी जस्ट विली मारले. मला असं आतून वाटतंय मी काहीतरी मिस करतोय, पण काय ते कळत नाहीये. हॅलो दोस्तो, नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, सर्व काही स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल द रोड जर्नीजवरती, पुढे अंडरस्कोर आहे. तर खूप दिवसांनी आज मोटर ब्लॉगिंग चालू होतं आहे. जसं लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती बघितलं असेल ते भीमाशंकरच्या राईडमध्ये की आपलं अरे काय चाललं, कुठं चाललो मी, नजर हटी दुर्घटना घटी. चला, ॲक्च्युली लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल आपलं भीमाशंकरची आपण जी राईड केलेली, त्या राईडमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपला ऑडिओ चेक गेला होता. त्याच्यानंतर आपण मोटर ब्लॉग केलेच नव्हते. सो जवळजवळ एका महिन्याच्या अंतराने आपण आज परत मोटर ब्लॉग चालू करतोय. आपण चाललो आहे आपल्या गावाला गौरी गणपतीसाठी. मला वाटते तुमच्यातले बरेच जण आज गावी गेले असतील, जवळजवळ अर्धी मुंबई आज खाली होईल आज उद्यामध्ये, कारण एकच गौरी गणपती. तसं मी पण निघालो आहे, दरवर्षी आपली राईड फिक्स असते वर्षाची. सो एक स्पेशल एक बोलतात ना एक एक्साइटमेंट आहे गावी जायची गणपतीसाठी स्पेशली. बट सोबतच आपल्या घरी एका फॅमिली मेंबरची डेथ झाली होती, तर थोडंसं वातावरण घरचं जरा शांत असेल. बट ठीक आहे यार, काही फरक नाही पडत आहे, आपल्या वाडीमध्ये आपण एन्जॉय करू गणपती आपल्या, ठीक आहे करायचं एन्जॉय. त्याआधीच आपण चाललो आहे. सो आपण चाललो आहे पुण्याला सध्या, कारण की पुण्या आता मी सिंगल आहे, माझ्यासोबत आता कोण नाही आहे, मी एकटं ड्राईव्ह करतो आहे. बट पुण्याला आपल्यासोबत एक पिलियन जॉईन करणार आहे आणि सोबत एक गाडी जॉईन करणार आहे आपल्याला. सो आपण मिळून जाणार आहोत गावी. तर ती राईड चालू होणार उद्या सकाळी, तत्पूर्वी आपण आता आपल्या बहिणीच्या घरी जाणार आहोत, बहिणीला भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर आता आपला भाऊ येईल, आपल्याला पिकअप करेल, त्याच्या घरी घेऊन जाईल आणि मग तिथून आपण सकाळी राईड चालू करणार आहोत. तर हा प्लॅन आहे ॲक्च्युअल राईडची. गावीसाठी आपण जाणार आहे, आपल्या गावाला जायची गौरी गणपती 2023 ती चालू होईल उद्या सकाळी. आय होप आता आपण 8 दिवस गावी जाणार आहे, 8 दिवस गावी राहणार आहे. तर मजा करू, एन्जॉय करू आणि एक प्रत्येक क्षण मी त्या कॅमेरामध्ये कॅप्चर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन की आपल्या गावी कशा पद्धतीने गौरी गणपती साजरा केला जातो. ठीक आहे, तर चला आता इथली थोडी ट्रॅफिक क्लिअर करतो आणि आज तुम्हाला पुढे भेटतो. आपल्याला पुण्यापर्यंत जायचं आहे, जास्त काही मोठं रनिंग नाही आहे. तर तुम्हाला पण आता काही प्रश्न पडले असतील तर त्याची उत्तरं मी थोडं तुम्हाला देतो. आहेत भरपूर जणांना पडले असते जे डेली ब्लॉग बघतात आपले, त्यांना माहितीच असेल मी कशाबद्दल बोलते ते. पण ठीक आहे, आपण ट्रॅफिक क्लिअर करू द्या, ह्या टँकर नाही राहू, सर्वच ब्लॉक करून टाकलं. मी थोडं कॉन्सन्ट्रेट करतो आणि पुढे जाऊन तुमच्याशी बोलतो. आपण आता सध्या आहोत मुंबई पुणे ओल्ड एक्सप्रेसवेवरती. बऱ्याच वेळा आपण ह्या रूटने ट्रॅव्हल केलं आहे, असं नाही की फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे. तर जास्त काही मी शूट करत नाही बसणार आहे, बिकॉज रिसेंटली 3-4 वेळा आपल्या खंडाळा राईड झालेले, त्या टायमाला आपण शूट नव्हतं केलेला, बसता राईड होत्या. एक स्वतःसाठी एक रिलॅक्सेशन सेशन म्हणून आपण त्या राईड केलेल्या आहे, 1-2 राईड केल्या होत्या. सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण व्हिडिओची भाषा कशी काय चेंज झाली, बरोबर. आपण कालपर्यंत जे ब्लॉग करत होतो, म्हणजे लास्ट ब्लॉग जे आपण करत होतो आपण हिंदीमध्ये करत होतो, आता आपण सडनली मराठीमध्ये चालू केलं आहे करायला. सर असं का, याचं कारण असं आहे की मला स्वतःला असं फिलिंग वाटतं आहे की आता ही जी गणपतीचं मी चालू आहे, आपण गणपतीसाठी गावी चाललो आहे, सो ते मी आपल्या मातृभाषेमध्ये मी खूप चांगल्यापणे एक्सप्लेन करू शकतो असं मला स्वतःला वाटतं आहे. बिकॉज मी एकदा गावी गेलो होतो, लिटरली पूर्ण चेंज होऊन जातं सर्व, भाषा वगैरे सर्व बदलून जाते. तर ते शब्दांचे उपयोग आहेत ना बदलून, तर एक फॅक्ट बोलायचं चांगलं तर मराठी मराठीमध्ये चांगलं एक्सप्लेन करता येईल तुम्हाला की ॲक्च्युअलमध्ये कशी पद्धत असते किंवा काय असतं ते हिंदीमध्ये थोडं वाचकायला होईल. सो आणि असे जे आपले फॅमिली मेंबरसुद्धा बरेच जण बोलले, फ्रेंड्स फॅमिली पण बोलत होते की मराठीमध्ये ब्लॉगिंग चालू कर, आहे एवढी चांगली आपली भाषा, तर त्याच्यात का नाही करत आहे तू. सो मी म्हटलं चला एक ट्राय करून बघूया, म्हटलं तर गणपतीला गावी चाललोच आहे, तर बोलूया मराठीमध्ये, बघूया मराठीमध्ये ब्लॉग करून कसं वाटतं आहे, काय होतं आहे फील तो. सो बाकी असं कुठल्या भाषेसाठी आपलं हेट नाही आहे किंवा काही नाही आहे, जस्ट सजेशन होतं फ्रेंड लोकांचं, फ्रेंड्सचं फॅमिलीचं की मराठीमध्ये एकदा बोलून बघ, मराठीमध्ये ट्राय कर. सो आपण त्यांचं ऐकून आणि मेन म्हणजे गौरी गणपती चांगलं एक्सप्लेन करतं यावेत यासाठी आपण मराठीमध्ये ब्लॉग करत आहोत. बाकी याचं असं काही हे नाही आहे, तर कोणी काय वाईट वाटून घेऊ नका की असं का म्हणून किंवा ही भाषा मराठी मराठी करतो आहे किंवा हिंदी, असं काही नाही आहे. सो रिलॅक्स, ब्लॉग एन्जॉय करा. आणि आज
काही कळत नाही, म्हणजे लिंक नाही बसत आहे गाडीसोबत जर गाडी चालवायची. मगाचपासून वायझर पण माझा सारखा वर खाली होतं, वरती करतो होतं, खालती होतं, वरती करतो, मे बी काय कुठला स्क्रू लूज झाला असेल हेल्मेटचा. आणि गाडी चालवताना पण थोडं अजून ती लिंक नाही बसलेली आहे, जी दरवर्षी असते किक असते बाबी चला ड्राईव्ह करायचे. मे बी इट्स डिफरंट रूट, त्याच्यामुळे बायकर भाऊ चालला आपला आपला थम्सअप करत आहेत. सो चलो भाई, स्पोर्ट्स बाईक आहे निगुरी, त्यांना आपण आरामच असे मागाशी म्हटलं आपल्याला लिंक नाही भेटत यार, काहीतरी मिस करतोय मी, मला असं आतून वाटतं मी काहीतरी मिस करतोय, पण काय ते कळत नाही आहे. मे बी मला एवढं पॅशन नाही गाडी चालवायला, जमत नाही आज. मी ट्राय केलं की थोडं चल वेगळ्या त्याच्यामध्ये गाडी चालवून बघतो, बट नाही होतं यार, मला समजत नाही ॲक्च्युली काय. तुम्ही जरा थोडं स्पीड थोडं कमी घेऊन चालतोय, थोडं सावकाश गाडी चालवतोय, जास्त मी घाई नाही करत आहे गाडी चालवायला, स्पीड नाही बघत आहे. भले मी आरामात पोचेन, रात्र झाली पोचलं तरी मला चालेल, मला काही घाई नाही आहे. तेव्हा काही असं होतं टर्निंग वगैरे याच्या आधी ना मी बिंदास मारत होतो, पण मला सध्या ना लय थोडं काही वाटतं असं काही कळत नाही आहे. हे दोन रायडर चालले पुढे, आत्ताच त्यांनी जस्ट विली मारली, बट बरं वाटलं जरा यार. हे आपल्याला पण नाद होता एका टायमाला की गाडी नव्हती पण नाद होता, नंतर आपल्याला शाईन आली, आपण लय अटरकी पळवली तिला. बट भाई त्याच्यानंतर जेव्हा ॲक्सिडंट झालं बघा, मारली मारली मारली, जेव्हा ॲक्सिडंट झालं भाई तिथपासून कानाला खडा, ह्या सर्व गोष्टींपासून लांब दोन हात बाबा. स्टोरी सांगून टाकतो आज मी ॲक्च्युली ना बहुत खूप लॉग म्हणून मीच बोललेलो की कधीतरी सांगेन कधीतरी सांगेन, आता बोलायला तर काहीच नाही आहे, तर चला मी तुझी स्टोरी सांगतो. ॲक्च्युली कसं झालं ना, आम्ही चाललेलो पुण्याला, सेम रूट होता, मी आणि माझा भाऊ होता, आम्ही लोक पुण्याला चाललेलो. तर आम्ही बहिणीकडे गेलो, बहिणीकडे राहिलो वगैरे, आणि आम्ही रिटर्न निघालो मुंबईला यार. आता आमच्या अंगात मस्ती एवढी होती की आम्हाला माळशेजघाट बघायचं होता, त्या टायमाला पाऊस भरपूर होता, तर माळशेज घाटामध्ये एंट्री देत नव्हती. ही साधारणतः 2021-22 गोष्ट आहे. आम्हाला ना जाऊन देत ना, म्हणजे इकडून मुंबईवर माळशेजघाट बंद केलं, पण आम्हाला असं कळलं की वरून यायला माळशेजघाट चालू आहे. तर आम्ही म्हटलं आपण पुण्याला जायचं, तर दादा आता माळशेजघाट मार्गे निघायचं. आणि आमच्या अंगात एवढी मस्ती, घरातल्यामुळे सांगत होती की माळशेजघाट मार्गे जाऊ नका तुम्ही, तुम्ही सरळ सरळ निघा, ज्या रूटने आला त्याच रूटने जावा, ओळखीचा रूट आहे, संध्याकाळचा टायमिंग होता. पण आमच्या अंगात मस्ती, आम्हाला माळशेजघाटच बघायचं होता. पुण्यावरून निघालो, नाशिक फाट्याला आलो आणि निघालो. मस्त गाडी चाललेली, सावकाश सावकाश काय घाई नाही, मस्त चाललेलो आम्ही. आणि नारायणगाव वगैरे क्रॉस करून नारायणगावच्या डेपोपर्यंत आलो, तर तिथे आम्ही पाचकलो. गुगल मॅप लावला नव्हता, तर आम्ही एका लोकलला विचारलं की आम्ही कुठून जाऊ, तर त्यांनी आम्हाला आतला रस्ता सांगितलं. तर ते बोलले की ह्या रूटने जावं, तुमच्या जवळ अर्धा तास वाचेल. तर आम्ही म्हटलं आता दुपार संध्याकाळ होत आली आहे, तर म्हटलं चलो त्या रूटने जाऊया. आणि भाई तिथे आम्ही खाल्ली माती, आम्ही तो आतला रूट पकडला आणि आम्हाला काही आयडिया नाही त्या गोष्टीची. आणि आम्ही आपले चाललो आहे, रस्ता पूर्ण सुमसाम रस्ता, वन वे लेन होती, आणि आम्ही आपले चाललो आहे. आणि रस्त्याला ना पूर्ण जंगलातला रस्ता, आणि त्या रस्त्याला ना मरणाचे कुत्रे होते, आणि लिटरली कुत्रे म्हणजे एवढं कळपाने कुत्री पळत होते, 15-15, 20-20 जण अशी कुत्री होती. तर मी ना माझ्या भावाला सांगितलं, एका एक पॉईंटला आलो, जुन्नर आहे आपलं, जुन्नरची जी मेन मार्केट आहे, जुन्नरच्या मार्केटच्या थोडं आधी 1.5 किलोमीटर आधी असेल. तर मी माझ्या भावाला म्हटलं अरे अरे कुत्री बघ किती पळतात इथे, जवळजवळ 15-20 कुत्री माझ्या लेफ्ट साईडने पळतात अशी मी बघतो यांना. मी म्हटलं ही कुत्री कोणाला तरी घेऊन जाणार. आणि भाई तो सीन झाला, मी फक्त बोललो असेल आणि मी म्हटलं ही कुत्री इकडे पळतात, तर मी गाडी इकडून टाकतो, अपोजिट लेनने टाकतो, म्हणजे समोरून गाडी कोण नव्हती, तर मी म्हटलं गाडी इकडून टाकतो, तर ती कुत्री मी कुत्र्यांना पास करून निघून जाईल. आणि त्यासाठी मी काय केलं, डाऊनशिफ्ट मारून ठेवलेलं आहे. समोर जुन्नरचं मार्केट डिसर होतं, बाजारपेठ होती, बोर्ड होतं पाठीमागे, तर मी ते डाऊनशिफ्ट मारून क्लच पकडून ठेवलेला. आणि भाई तिथे झालं ना माझ्यासोबत सीन, मी समोर चाललो आणि लेफ्ट साईडने कुत्रं, त्यातलं एक कुत्रं भाई जे घुसलं माझ्याकडे, सरळ माझ्यावर लेफ्ट नेलं आणि धडकलं, आणि त्यात मी डाऊनशिफ्ट मारलं, तर मी क्लच पकडून ठेवलेला भाई. मी दोन ह्याच्यामधनं इथं मी कुठेतरी फोटो टाकेन माझ्या ॲक्सिडंटचा, तो बघा तुम्ही एकदा. मी असं सोडलेलं, म्हटलं हातपाय कुठेतरी तुटला आहे आपला, पण जेव्हा लोकांनी उचललं तेव्हा कळलं की आपल्याला मार लागला, तर मी त्याचा फोटो टाकेन इथे, तो फोटो बघा तुम्ही. सो आता पण आपण भीमाशंकरच्या जुन्नरवरून जायचं ठरलेलं ना, मनात ना तीच भीती होती माझ्या, पण आपण तळेगाव मार्गे गेलो. सो हा एक किस्सा आहे माझा, तुम्हाला चांगला लक्ष आणि तिथपासून ना भाई कुत्री म्हटली रस्त्याला की आपली हातभर लांब, आपली हातभर फाटते भाऊ.
आपण गाडी स्लो सरळ साईडने येतो भाई, तू जा पहिला मी आरामात जाईल. खूप तणावाला तणावाला माझ्या ड्रायव्हिंगचा मजा उडवलेला. पब्लिक फुल शिव्या घालत होती, एकदम शिव्या द्यायची मला, अरे काय आहे तुझे ड्रायव्हिंग असे तसे. बट कसं आहे ना, ज्याला ज्याच्यासोबत ती गोष्ट झाली आहे त्याला ती गोष्ट माहिती आहे. सो ते आपण अनुभवली आहे. हे खंडाळ्यातलं शिंगरोबा मंदिर. कभी किधर तो रुकना पडेंगा. आता कुठेतरी थांबावं लागेल यार, पाऊस चालू झाला, मजबूत पाऊस आहे. आपण पण वॉटरप्रूफ होऊया आणि गोप्रोला पण करूया. चला थांबतो कुठेतरी दुकान बघून, म्हणजे दोन्ही काम एकदम होतील. दुकान तर कुठे दिसत नाही आहे, पण ते होतात वाटतं आपले आता. तर मित्रांनो, आता आपण आलो वडगावमध्ये. आपण जसं लोणावळा क्रॉस केलं त्याच्यानंतर कंटिन्युअसली पाऊस चालू होता. आता आपण चांगला पाऊस पडतोय तर म्हटलं कुठेतरी थांबूया. तर नॉनव्हेज खायची इच्छा झाली म्हणून थांबलो इथे. ॲक्च्युली दाखवत नाही, कोण अफेक्ट व्हायला नको म्हणून. त्याचा इथं काजू चिली आणि सूप मागवला, खातो फटाफट आणि निघतो. जसं म्हटलं होतं आपण कुठे थांबूया थांबू, पूर्ण वडा झालो हायवे भेट सर्व इकडे मिसळपाव वगैरे तेच होता. म्हटलं मिसळपाव खायची इच्छा नाही, म्हटलं चांगला पाऊस पडतो आहे काय मिसळपाव खाणार आहे ना. मग याचं चांगलं मस्त गरम गरम सूप मागवलं आहे, चिली मागवलं आहे, खातो आता. आणि थोड्या वेळामध्ये इथं परत पुण्याला जायला निघतो, कारण की बहिणीचा पण फोन येऊन गेला उशीर होईल, पुढे ट्रॅफिक वगैरे भेटले तर अजून लेट. आता आपण पुढे सरसगड जाऊ, पुढे रस्ता माहिती नाही कुठे काय ते. तर थोड्या वेळाने मॅप लावूया आणि आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, ही आपली पूर्ण गाडी आहे, वेनम आहे आपली, पुढे लोडेड आहे. काय जास्त काय मी कॅरी नाही केलं, फक्त टँक बॅग घेतले आणि पाठीमागे बॅग आहे, बाकी जॅकेट वगैरे 8 दिवस जाणार आहे, पुरे कपडे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही आहे. तर चला मग काय पितो इथून आणि तुम्हाला मोठं मोठं सेटअप वरती भेटतो. ठीक आहे, चला. मस्त पोटपूजा झाली आहे, थांबलो मस्त वेगळी. आता आपण निघूया. आता इथे गुगल मॅप लावला आहे मी, कुठे 45 किलोमीटर दाखवत आहे. पावणे तीनला निघालो होतो, 5 वाजता वडगावला पोचलो, 110 किलोमीटर कवर केले आरामात, सावकाश आलो, एवढं घाई नव्हती. जसं बोललो लिंक लिंक लिंक, सो ते पण जरा माइंडमधून क्लिअर झालं, थोडं बघितलं व्यवस्थित. तर आत्ता तुम्हाला क्लिअर समजत असेल, हा मिरर पुढे आणि हा मिरर पाठीमागे, त्यामुळे थोडंसं क्रॉस व्हिज्युअल होतं आहे. सो ते चालवताना कंटिन्यू दिसतं आहे डोळ्यासमोर, त्यामुळे ते असं वाटत होतं की मी हे करतो आहे म्हणून, गाडी क्रॉस आहे, हँडल क्रॉस आहे किंवा काय असं. बट ठीक आहे, आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं आहे, माइंड सेट क्लिअर आहे पूर्णपणे. 45 किलोमीटर्स 1 तास दाखवतं आहे, 1 तास 6 मिनटं दाखवतं आहे. अप्रॉक्सिमेटली मॅक्स टू मॅक्स आरामात जाऊन जाऊन ट्रॅफिक वगैरे पकडून 7 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे, 7:15 तर चला 6 वाजले आता निघूया फटाफट. समोर गाडी चालू होते, समोर मॅप लावला आहे आणि दुसऱ्या मोबाईलवरती मस्त किशोर कुमार ऐकतं आहे. आपलं फेवरेट कॉम्बिनेशन आहे अरे राईड करतानाचं, राईड करते वेळी किशोर कुमार बाय 90s 20s गाणी ऐकायची मस्तपैकी, एक नंबर मजा येते गाडी चालवायला. भाई सेम चालले कानामध्ये किशोर कुमार चालले, डोळ्याने रस्ता बघतायत, पाय आपलं काम करतात, हात आपलं काम करतात. चला चालू पडूया. तर मित्रांनो, आपण अशा रीतीने पोचलेलो आहे दांडेकर पुलाजवळ, इथेच बाजूला राहते आपली बहीण. सो आता पार्किंग गाडी पार्क करूया आणि आपण घरी जाऊया. यस, आलो आपण. समोर साहेब उभे आहेत, सर गाडी पार्क करतो आणि घरी जातो सर, भेटूया नंतर थोड्या वेळामध्ये. चला गाडी एवढी मोठी ब्रेक ब्रेक आणि गिअर टाक. चल चल, येतो ना, सांगतो कसं काय ते, हा फोन करतो कसं काय ते. चल निघू,
चलो बाय बाय। चलो मित्रांनो, बहीण आणि दादा, आता आपण निघालोय भावाच्या घरी जायला। भावाने ॲक्च्युली लोकेशन पाठवले, तर त्या लोकेशनला जायचं आपल्याला। 20 मिनटं इथून दाखवते, सो त्याच्या घरी आपण आत्ता स्टे करणार आहे आणि मग तिथून सकाळी आपण निघते गावी जायला। चला मित्रांनो, आलोय आपण आता फायनली भावाच्या घरी। कुठे लावायचे? चला पोचलो। तर मित्रांनो, आता आपण आलोय इथे। कुठली जागा आहे? कात्र्यातला आलोय, मोठा मोठा सांगतो, कात्र्यातला आलोय भाऊला न्यायला। ठीक आहे, तर गाडी तिथे आपली पलीकडे पार्क केलेली आहे। आता हा ब्लॉग इथेच एंड करतो। आलोय आता पुण्यामध्ये, आता झोपणार घरी जाऊन आणि सकाळी 5 वाजता आपला निघायचा प्लॅन आहे। तर आता मी संदेश रजा घेतो, ब्लॉग पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत। आणि आपण आता उद्या सकाळी भेटू डायरेक्ट, सकाळी आपण निघणार आहे 5 वाजता गावी जायला। तोपर्यंत मी संदेशाचा रजा घेतो आणि भेटू आपण उद्या सकाळी। तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड सेफ राईड।